नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। मुंबईमध्ये वाढत्या महागाईला लक्षात घेता CNG आणि पेट्रोलचे भाव वाढत आहेत आणि त्याकरता मुंबईमध्ये एक प्रभावी संघटना म्हणून आपण पाहतो अशी धडक ऑटोरिक्षा चालक मालक संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला आणि ट्रान्सपोर्ट विभागाला आपण एक इशारा दिलेला। आमच्या जवळपास 22 मागण्या आहेत आणि त्या 22 मागण्या गेले 3 महिने सातत्यपणे पाठपुरावा करून सुद्धा त्या मागण्यांवरती कुठच्याही प्रकारे आमची सुनवाई झाली नाही, त्यामुळे आपण ठोस आंदोलनाचा इशारा देण्याकरता आज या ठिकाणी आपण मुंबई शहरामधले आमचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आज बैठक झाली आणि त्या बैठकीत आपण सरकारला 10 तारखेपर्यंत आपण वाट बघणार आहोत, नाहीतर 10 तारखेनंतर आपण एका मोठ्या आंदोलनाची तयारी दर्शवलेली आहे। निश्चितपणे अनेक वर्ष रिक्षाचं स्ट्राईक म्हणजे रिक्षा बंद असे आंदोलनं आपण बघितलेली आहेत, पण यावेळेसचं आंदोलन थोडंसं वेगळं आणि फार डिसिजन मेकिंग राहील असा मला पूर्ण विश्वास आहे। या ठिकाणी आमच्याशी निगडीत असलेले 22,000 रिक्षा चालक मालक हे सर्व मोठ्या संख्येने या आंदोलनाला पाठिंबा देतील असा विश्वास आहे। या ठिकाणी आम्ही एक ठराव घेतलेला आहे आणि या त्या ठरावामध्ये आमच्या मुंबईची सर्व कमिटी, आम्ही सर्व पदाधिकारी, आमचे सर्व रिक्षा चालक मालक या ठिकाणी सामूहिकरित्या आपण एका मोठ्या लढाईला उतरणार आहोत अशा निर्णयावर पोचलेलो आहोत। हमारे लगभग 22 मांगे है, वो 22 मांगे CNG का जो दर बढ़ा है, हमारे RTO में जो रुके हुए काम है, परमिट के समस्या है, RTO के जो अधिकारी है वो हमें बहुत तकलीफ देते हैं, ऐसे बहुत से समस्या है वो आपको पत्र में देता हूँ। ये निश्चित तौर पर आने वाले समय में हम 10 तारीख तक रुकेंगे, नहीं तो हमारा आंदोलन बहुत तीव्र तरीके का होगा, ऐसा इशारा हमने सरकार को दिया है। मैं सरकार को विनती करना चाहूँगा कि ये जल्दी से जल्दी हमारे जो मुद्दे हैं वो 10 तारीख के पहले उनमें हल लाइएगा। धन्यवाद। राजनीति और धर्म से जुड़ी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज़।